नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करा, सरसंघचालक मोहन भागवत यांचे सरकारला आव्हान. शिर्डीत पोलिसांकडून भाविकांची लूट, खुद्द गृहराज्य मंत्र्यांनी दिली कबुली, कारवाई केल्याचंही केले स्पष्ट. भारतीय संस्कृती पुढे पाश्चात्य पत्नी नतमस्तक, वर्ध्यात सहभागी झाली एका पूजेत. अपूर्वा यादवच्या हत्येचे गूढ उकलले. आणि चंद्रपुरात वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म, व्याघ्र श्रीमंती पुन्हा अधोरेखित. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राम मंदिराच्या बांधकामासाठी कायदा करण्याचं आवाहन सरसंघचालक यांनी सरकारला केलं आहे. राम मंदिराच्या संदर्भात बोलताना मोहन भागवत यांनी आपलं मत मांडलंय. ते विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित उत्सवामध्ये बोलत होते. देशातील खोटा प्रचार करून समाज खिळखिळा करण्याचा प्रयत्न शहरी माओवादाच्या माध्यमातून होत असल्याची टीका आज सरसंघचालकांनी केली आहे. विजयादशमीच्या निमित्तानं नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या मुख्यालयात आयोजित उत्सवाच्या निमित्त भागवत बोलत होते. शिवाय राम मंदिराच्या बांधकामासाठी कायदा करण्याचं आव्हानही सरसंघ संचालकांनी केलंय. राम मंदिराच्या संदर्भात बोलताना मोहन भागवत यांनी आपलं मत मांडलंय. त्या जागेवर मंदिर होतं हे आता स्पष्ट आहे, परंतु अद्याप राम जन्मभूमीसाठी स्थान निश्चिती करण्यात आलेली नाहीये. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला नसता तर मंदिर केव्हाच उभारलं गेलं असतं. यासाठी सरकारनं कायदे बनवून निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा. आत्मगौरवासाठी राम मंदिर उभं राहणं गरजेचं आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. स्वाभिमान को सदा के लिए कुचलने के लिए उस मंदिर को तोड़ा. अब पता चल गया कि वहां मंदिर है, नीचे है, सब सिद्ध हो चुका है, फिर भी न्यायालय में प्रकरण है और लंबा हो रहा है. अब कितना लंबा हो जाए भाई? हिंदू समाज तो कितने वर्षों से राह देख रहा है, लोग जानते हैं, सत्य भी जानते हैं, निर्णय तुरंत आ भी सकता है, लेकिन कुछ लोग हैं जिनको इस पर राजनीति चलानी है, वो इसको लंबा करते हुए दिखाई देते हैं. राजनीतिक लोग हैं. ये राजनीति नहीं आती तो मंदिर कब का बन चुका होता. सहयोग से बनता, समन्वय से बनता, सबके सहयोग से बनता, लेकिन राजनीति आ गई बीच. और इसलिए राम जन्मभूमि आंदोलन के एक सहयोगी संगठन के नाते हम कहते हैं, नहीं, राम जन्मभूमि पर शीघ्रतापूर्वक राम मंदिर बनना चाहिए. ये ऐसे है. और इस प्रकरण को केवल लंबा करने के लिए जो हस्तक्षेप चले हैं वो प्रकरण लंबा नहीं होना चाहिए, जल्दी निर्णय मिलना चाहिए. और हम कहते हैं कि सरकार कानून बनाए, कानून बनाकर मंदिर बनाए. इस मामले में हमारे संत महात्मा जो भी कदम उठाएंगे उसके साथ संघ है, संकेत में है, संकेत में है. यम वैदिका मंत्र दुष पुराणा इंद्रम यमम मातर ईश्वान माऊ वेदांतिनो अनिर्वचनीय, जिसको कहते हैं यम ब्रह्म शब्दे न विनिर्देशंति शैवा यम ईशम शिव वैष्णवा विष्णु इति उच्च. विष्णु कहते हैं बुद्धस्तथारहन इति बौद्ध जैना सत श्री अकाले ति च सिख संता. और फिर आगे शास्ते ति केचित, कोई उनको स्वामी कहता है, किंग ऑफ द किंग्स भी कहा जाते हैं, मालिक भी कहा जाता है, कतिचित कुमारा, कोई उनको कार्तिकेय मानते हैं. स्वामी थी, माते थी, पिते थी, भक्त्या, भक्ति से कहते हैं. स स एक एव प्रभुर द्वितीय, वो जगदीश एक है. संघ में तो हम ये सिखाते हैं, परंतु भगवान राम ये संप्रदाय का नहीं है, हिंदू मुसलमान का प्रश्न है, वो भारत है भाई, भारत का प्रतीक है, सबके जीवन पर उनका प्रभाव है.
उनका मंदिर जिस किसी मार्ग से बनता है बनना चाहिए, सरकार ने उसका कानून लाना चाहिए, अपने संविधान में भी जो मूल प्रति है उसमें जो चित्र दिखाए गए, चित्रों की मालिका है हमारे जीवन का निर्देश करने वाली, हमारे जीवन की सतत चलते आई हुई परंपरा का निर्देश करने वाली, उसमें सब बात है, उसमें भगवान राम का चित्र है। ब्यूरो रिपोर्ट, मुंबई। शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी सोबत भाविकांच्या वाहनांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे खुद्द गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलं आहे। लूट करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करत बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। शिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीसोबत भाविकांच्या वाहनांकडून पोलीस पैसे घेत असल्याचंही खुद्द गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलंय। लूट करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करत बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसंच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। सध्या भारतीयांकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचं दिसून येत आहे। प्रेमविवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारतवारीवरती आलेल्या रोम इटलीतील फनफिला चँग लिओन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा मातेच्या पूजेसाठी सहभाग घेतलाय। सध्या भारतीयांकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते। प्रेमविवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारतवारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिओन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती वनमाली मेडिकल चौक मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले। इतकेच नव्हे तर त्यांचे पती सारंग काशीनाथ रडके यांच्यासह आदिशक्ती चरणी माथा टेकला। सारंग काशीराम रडके हे मूळचे अकोला जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असलेल्या यांनी आपल्या मूळ गावी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे धडे घेतले। त्यानंतर त्यांना कामानिमित्त विदेशवारीचा योग आला। याच दरम्यान दुबई येथे थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिओन यांच्याशी ओळख झाली। 8 वर्षांपूर्वीच्या ओळखीने प्रेमाकडे वाटचाल करत पुढे हे दोघेही प्रेमविवाहाच्या बंधनात अडकले। 2017 प्रेमविवाह झाल्यानंतर गणपती उत्सवादरम्यान सारंग आणि फनफिला हे दोघेही सारंगचे मामा सुरेश बडे यांच्याकडे वर्ध्यात आले। त्यापूर्वी सारंगने वर्धा शहराशेजारी नालवाडी भागात सदनिका घेतली होती। त्याच सदनिकेत सध्या हे नवविवाहित दाम्पत्य वास्तव्याला आहे। या नवविवाहित दाम्पत्याने नवरात्री उत्सवादरम्यान अष्टमीच्या हवन पूजेला यजमान म्हणून हजेरी लावत आदिशक्तीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। फनफिला हिने मराठमोळा पेहराव परिधान करून पूजा अर्चा केली, हे उल्लेखनीयच। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। लातूर शहरातील विशाल नगर भागात अपूर्वा यादव या तरुणीची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र आता या प्रकरणाला दुसरे वळण लागले असून या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अमर शिंदे या तरुणाने मित्राच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अपूर्वाची हत्या केल्याची कबुली दिली आहे। लातूर शहरातील विशाल नगर भागात मंगळवारी अपूर्वा यादव या तरुणीची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र आता या प्रकरणाला दुसरे वळण मिळाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अमर शिंदे या तरुणाने मित्राच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठीच अपूर्वाची हत्या केल्याचे समोर आले आहे। आरोपी अमर शिंदे याचा मित्र सार्थक बाळासाहेब जाधव हा अपूर्वाचा मित्र होता। तिच्या प्रेमाखातर त्याने आत्महत्या केली होती। या प्रकरणी अपूर्वावर ढोकी धाराशिव येथे पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तिला पोलिसांनी अटकही केली होती। सार्थकच्या आत्महत्येस अपूर्वाच जबाबदार असल्याचे, त्याच्या आत्महत्येचा बदला म्हणून अमरने अपूर्वाची हत्या केल्याची कबुली दिली आहे। या संदर्भात मिळालेली माहिती अशी की 16 तारखेला दुपारी 12:15 ते 12:15 कालावधीत अपूर्वा घरात एकटीच होती। त्याचवेळी तिचा खून करण्यात आला। हा खून चोरीच्या उद्देशाने करण्यात आला असावा असे वाटावे म्हणून मारेकऱ्याने घरातील 2 मोबाईल पळवले। तसेच मयत अपूर्वाच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवली होती। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यासह सहकाऱ्यांनी अल्पावधीतच या प्रकरणाचा छडा लावला आणि अमर व्यंकटेश शिंदे याला अटक केली। यादव आणि तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले। खाजगी पाटील यांच्या दवाखान्यात घेऊन गेलेले असताना त्यांनी
सरकारी इस्पितळामध्ये दाखल करण्यास सांगितले आणि सरकारी इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. ही बातमी मला साधारणतः 2-3 दरम्यान माझे भाऊ उद्धवराव यांनी मला फोनवरून कळवली. त्या दरम्यान मी जमखंडीपासून 21 किलोमीटर अंतरावर असताना मला ही बातमी समजली आणि त्यानंतर मी लातूरला येण्यासाठी निघालो आणि साधारणतः 9 आलो. घरी आल्यानंतर पाहिलं की मुलीचं पोस्टमार्टम वगैरे झालेलं नव्हतं आणि ते आज 17 सकाळी पोस्टमार्टम वगैरे करण्याच्या पुढच्या प्रोसेससाठी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. यातली मयत मुलगी अपूर्वा अनंत यादव व 19 ही तिच्या राहत्या घरी एकटी असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून तिचा गळा आवळून व तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केला आहे. सदर बाबत पोस्ट MIDC येथे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान विविध पथकं तयार करण्यात आली होती आणि सदर पथकामार्फत तपास करून संशयित इसम नामे अमर व्यंकट शिंदे यास अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. चंद्रपुराची व्याघ्र श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. चंद्रपुरात एका वाघिणीने 5 जन्म दिला आहे. 5 जन्म देणे हे अतिशय दुर्मिळ असतं. पाहुयात या संदर्भातली ही बातमी. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात 5 वाघीण कॅमेराबद्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाघिणीला 5 होणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे या वाघिणीने हे बछडे एका गावाच्या अतिशय जवळ दिले होते, त्यामुळे वनविभागाने अतिशय गुप्तता बाळगली होती. वाघीण आणि बछडे उन्हाळ्यात गावाच्या जवळ येऊ नये म्हणून वनविभागाने या भागात कृत्रिम पाणवठा तयार केला होता. सध्या हे सर्व बछडे सुरक्षित असून 10-12 महिन्यांचे ते आहेत. बारमाही नद्या, उत्तम भक्ष आणि संपन्न जंगल म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. ताज्या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्या वाघ आणि वन्यजीव यांच्याबाबत सर्वत्र चर्चेचा विषय असताना या वाघीण आणि बछड्यांचा थांगपत्ता लागू न देता त्यांची देखभाल करणे हे वनविभागापुढचे मोठे आव्हान होते. यात विभाग सफल झाला असून जिल्ह्याचा व्याघ्र श्रीमंतीत यामुळे मोठी भर पडली आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढील वृत्त. कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या 21 पोलिसांनी तब्बल 20 गुन्हेगारांना मुक्का लावला आहे. काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील विविध मान्यवर आणि सामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी अप्पर पोलीस आयुक्त दिघावकर यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या वळण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण डोंबिवलीतील 4 टोळक्यांच्या 20 जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. 21 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 36 जणांवरील ही कारवाई प्रस्तावित असल्याचे दिघावकर यांनी यावेळी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या 4 टोळक्यांमध्ये 2 इराणी आणि 1 उत्तर प्रदेशमधील टोळीचा समावेश आहे. तसेच बेकायदा गावठी बनावटीचे 13 कट्टे, देशी बनावटीचे 5 पिस्तूल, गावठी बनावटीचे 3 रिव्हॉल्व्हर असा एकूण 21 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा चालकांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी कायदे भंग करणाऱ्या 1,668 अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. रिक्षा चालकांना शिस्त लागावी यासाठी रिक्षा संघटनांच्या 150 पदाधिकाऱ्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहेत. कारवाई करून रिक्षा चालकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांचे बेंच, परमिट, लायसन्स हे सगळं रद्द करण्यासह वेळप्रसंगी रिक्षाही जप्त करण्याची कारवाई करण्याचा इशाराही प्रताप दिघावकर यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, रवींद्र वाडेकर हे देखील उपस्थित होते. गेल्या महिन्यापासून आम्ही सर्व गुन्हेगारींचा स्टडी केला आणि जे खास करून दरोडे, जबरी चोरी, घातक हत्याराने जबरी चोरी किंवा दरोडा टाकणारे जे गुन्हेगार होते त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा टोळ्यांचा अभ्यास करून गेल्या 21 दिवसात 4 गुन्हेगारी टोळ्यांवर, त्या टोळ्यातले 20 सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोकाप्रमाणे कारवाई केली आहे आणि मोकामध्ये 20 लोकांना आम्ही अटक केलेली आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि या ज्या टोळ्या आहेत त्यांच्या विरुद्ध दरोड्यासारखे गंभीर गुन्हे आहेत या 4 टोळ्या आहेत आणि जवळजवळ 16-17 रॉबरीचे गुन्हे आहेत, चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, चोरीचा माल विल्हेवाट करण्याचे गुन्हे आहेत. तर त्याच्यात 2 टोळ्यांमध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे आणि अजून 3 टोळ्यांचं जे रेकॉर्ड बघण्याचं काम चालू आहे, रेकॉर्ड स्क्रुटिनचं काम चालू आहे, ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून त्यांच्यावर सुद्धा संघटित गुन्हेगारी कायदा महाराष्ट्र मोका याच्या प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. ह्या ज्या गुन्हे आहेत, गुन्हेगाराच्या टोळ्या आहेत, या 4 गुन्हेगाराच्या टोळ्या सक्रिय होत्या. एक टोळी तर युपी मधून येऊन इथं फायरिंग केलं होतं त्याने एका ज्वेलर शॉपवर, त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा पूर्ण युपीवरून आम्ही रेकॉर्ड आणलेलं आहे आणि त्यांच्या सुद्धा 3 सदस्यांना आम्ही मोकाप्रमाणे अटक केलेला आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. कोळसेवाडी आणि मानपाडा या 2 पोलीस स्टेशन मध्ये ज्या सराईत दरोडे आणि सराईत जबरी चोरी करणाऱ्या टोळ्या होत्या आणि खास करून महिलांचे मंगळसूत्र चेन चोरण्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत, 16-16, 17-17 गुन्हे, त्याच्यामध्ये 2 महिलांना पण आम्ही अटक केलेली आहे. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, कल्याण. तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक हा तुळजापुरातील मटणाचा आस्वाद घेणार नाही हे शक्यच नाही. मग तो प्रसाद म्हणून पुजाऱ्याच्या घरी असेल नाहीतर हॉटेलमध्ये असेल, मटण आवडीने खाणार म्हणजे खाणारच. काय आहे ही प्रथा पाहूयात ही बातमी. तुळजापूर येथे आल्यावर तुळजाभवानीच्या दर्शन घेतल्यानंतर कुठल्याही हॉटेल किंवा पुजाऱ्याच्या घरी गेलात की काय खाणार, मटन बिर्याणी, मटन खिमा, मटन लोणचे, मटन जिगरी, सुके मटण, मेथी खिमा, शेवगा मटण, पालक जिगरी, खिमा करंजी, मटण बिर्याणी, पाया सूप, हरभरा भाजी खिमा, बकरा मुंडी पाया हे भेटतेच. याचा स्वाद घेतल्याशिवाय भाविक गावाकडे जात नाहीत, कारण तुळजापुरी मटणाच्या चवीचा मोह हा सुटतच नाही. तुळजापूर शहरातील पुजारी वर्ग, हॉटेल व्यावसायिक हे मटणाच्या चवीमध्ये कुठलीच तडजोड करत नाहीत. भाविकांना आणि ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी तत्पर असतात. भाविकांचे आणि ग्राहकांचे समाधान हेच त्यांचे फलित असते. याच चवीमुळे तुळजापुराला आलेला भाविक मटणाची चव घेतल्याशिवाय परत जात नाही. खूप चांगली, खूप चांगली. काय विशेष चांगलं म्हणजे नेमकं काय म्हणाल? म्हणजे इथलं मटणाची जी चव भरली जाते ना, एकतर त्याचे मसाले आणि बनवण्याची पद्धत, बनवण्याची पद्धत पण चांगली आहे आणि मसाले पण म्हणजे त्यांनी व्यवस्थित वापरले चांगले. सर आणि हे कधीपासून तुम्ही एन्जॉय करता तुळजापूरचं मटण टेस्ट? आता जवळपास आम्ही 10-12 वर्ष झालं खातो. बरं, इथं आल्याच्यानंतर मटण खाल्ल्याशिवाय जात होतं. काही भाविक नवसपूर्ती म्हणून तुळजापूर येथील पुजाऱ्यांच्या घरी बकरा कापून त्याचा देवीला नैवेद्य दाखवतात आणि नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवलेल्या मटणाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. जे भाविक केवळ दर्शनासाठी येतात ते शहरातील हॉटेल्समध्ये मटणाचा आस्वाद घेतात. शहरात हॉटेल्ससह घरगुती खानावळमध्ये देखील मटण मिळते. हॉटेल व्यावसायिक देखील चवीबाबत कसलीच तोड करत नाहीत. इथं मटण स्पेशल आहे, येणारे भाविक देवीचा प्रसाद म्हणून हा खाते.
आमच्या हॉटेलमध्ये कोल्हापुरी मटन फेमस आहे, मटन बिर्याणी फेमस आहे, मटन खेमा, मटन उंबे, मटन थाळी आणि इत्यादी सगळे मटनाचे औषध पदार्थ देतो. मटन लोणचा मिळतो, भंडारा मटन म्हणतात आपल्याकडे. हे मटन थाळी आहे, हे प्लेट आहे, हे सुक्क मटन आहे, हे खेमा लाडू आहेत, हे बिर्याणी आहे, हे जिगरी आहे, हे रस्सा आहे, भाकरी आहे, चपाती आहे, साधा राईस म्हणजे साधा राईस आहे. शहरात धार्मिक महत्व असल्याने या ठिकाणी मटन मार्केटला देखील शेळी कापणे पाप मानले जाते, त्यामुळे येथे केवळ बकरेच कापले जातात. प्रत्येक गावची एक वेगळी खासियत आणि ओळख असते, तशीच ओळख तुळजापूरची आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची तुळजापूर नगरी धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहेच, पण तिची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे तुळजापुरी मटण. आई तुळजाभवानीला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून भाविक या ठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्यांच्या घरी मटणाची भाजी करून ती आई तुळजाभवानीला दाखवतात आणि या ठिकाणी मटणाचा आस्वाद घेतात. काही भाविक तुळजापूर नगरीतील हॉटेलमध्ये या मटणाचा आस्वाद घेतात. मटणाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेल्या पाणी आणि मसाला बनवण्याची पद्धत. त्यामुळं या तुळजापूर नगरीमध्ये येणारा मटण खात असलेला भाविक मटण खाल्ल्याशिवाय जाणं शक्यच नाही. शालिनी प्लस न्यूजसाठी तुळजापूर, आनंद साखरे, उस्मानाबाद. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात ढिगोळ येथे त्रिपिडी देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रीनिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत असतात. दसऱ्यानिमित्त भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. परभणी जिल्ह्यासाठी सोनपेठ तालुक्यात डिगोळ येथे पश्चिम दिशेला डोंगरावर 3 किलोमीटर अंतरावर या प्राचीन त्रिपिठी देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रानिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी माहूरगडची रेणुका माता, राणी सावरगावची रानूबाई आणि तुळजापूरची भवानी माता या 3 देवींचे उपपीठ असल्यामुळे तेथील देवीला त्रिपिठी देवी असे संबोधले जाते. मंदिरासमोर डिकमळी, दगडी ओवऱ्या, सभामंडप हे प्राचीन कलेचा आकर्षक नमुना आहे. मंदिरासमोरील माळरानावर खोकलाई, पोटदुखी अशा पाषाणमूर्त्या आहेत. व्याधीग्रस्त भाविकांनी या देवतांचे दर्शन घेतल्यावर पोटदुखी आणि खोकल्यासारखे दुर्धर आजार बरे होतात असे सांगितले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात पाषाणापासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांची मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवात दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येते. सध्या नवरात्र महोत्सव असल्यामुळे राज्याच्या विविध भागातून येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि भक्त दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. सरकारने घरपोच दारू देण्याचा निर्णय जरी घेतला नसला तरी सरकारकडे आलेल्या याबाबतच्या अर्जाचा शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. याबाबत त्यांनी एकाडून विरोध देखील दर्शवलाय. सरकारच्या या निर्णयाचा संभाजी भिडेंनी निषेध करत आता सांगली महापालिका क्षेत्रात दारूबंदीची मागणी त्यांनी केली आहे. सांगली शहरातून दारूबंदीला सुरुवात करण्याची घोषणाही भिडे यांनी सांगलीत केली. याचबरोबर सांगलीत माता भगिनींचे मतदान घेऊन दारू दुकानं हद्दपार करणार असल्याचेही संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलं आहे. भिडेंच्या या निर्णयाला सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपा नेत्यांनी समर्थन दिले आहे. यावेळी भाजप आमदारांसह महिलांनी हात उंचावून गुरुजींच्या दारू आणि मटका बंदीच्या घोषणेला एकमुखी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता सांगली महापालिका क्षेत्रात दारू आणि मटका बंदीसाठी शिवप्रतिष्ठान आक्रमक होणार असून ते आदेशही संभाजी भिडे यांनी दुर्गा माता दौडीच्या समारोपाप्रसंगी दिले आहे. अर्पण करणार आहोत मी माता भगिनींना विचारणार आहे का तर दारू नको. याच्यावरती जे मतदान होतं ते माता भगिनींना असतो अधिकार असतो. आपण पुरुष सन्मा हराम खोत सत्य असे मान्य करू. आपल्या इतकी नला एकदाच जगात नाही तर पापाची गंगोत्री तुमच्या आमच्याजवळ आहे. हे अधिष्ठान सत्याचं, न्यायाचं, नीतीचं, शुद्ध उदात्त याचं अधिष्ठान माता आहे. त्यांचं मतदान होणार आहे. मतदान होता अशा याच्या आपल्या इथं कुमच्याला आपले फार चांगले
कळंब पाटील म्हणून जिल्हाधिकारी येतला. 10 वर्ष तहसीलदार आणि ते काय उपजिल्हाधिकारी हे सगळं पाप करून ते दाबत होते. तिथल्या लोकांना दारू नकोची बाबा, दारूची दुकान नकोची. तर त्यांनी केलं काय, पैसे खाऊन अगदी मोकळेपणाने बोलतो, पैसे खाऊन ते वरती जाऊच देत नव्हते. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तिथले लोक आले माझ्याकडे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. वर्धा जिल्ह्यात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत दुर्गा मातेला भावपूर्ण उत्साहात निरोप देण्यात आला आहे. यावेळी देवी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. परंपरेने चालत आलेल्या नवरात्री उत्सवाला वर्धाकरांनी वाजत गाजत गुलाल उधळत अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. यावेळी आरवी नाका, सोनार लाईन, बॅचलर रोड येथील दुर्गा उत्सव मंडळाकडून आकर्षक झाकी काढण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवत उत्सव शांततेत पार पाडण्याकरता सर्वस्वी प्रयत्न केले. दुर्गा उत्सव मंडळाने सुद्धा पोलिसांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडण्याकरता सर्व प्रयत्न केले. नवरात्री उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता वर्धा शहरातील शिवाजी चौक ते बजाज चौक येथील जड वाहनांना रात्रीच्या वेळेस प्रवेश बंद करण्यात आला होता. सोशलिस्ट चौक, इंगोले चौक आणि वंजारी चौक येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्धा शहर पोलीस आणि रामनगर पोलीस यांच्याकडून नागरिकांना आणि देवी मंडळांना जागोजागी आणि चौकाचौकात सुरक्षा देण्यात आली होती. अखेर पवनार येथील धाम नदीवर सर्व मंडळांनी आणि हजारो भक्तांनी मातेला अखेरचा भावपूर्ण निरोप देत पुढल्या वर्षी लवकर येण्याची कामना केली. यावेळी हजारोंच्या संख्येने वर्धेकर मातेचे भक्त उपस्थित होते. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री योगेश्वरी देवीचे नवरात्र उत्सवात पूर्ण आहुती, होम हवन आणि महापूजा संपन्न झाली. तहसीलदार संतोष रुईकर यांनी सपत्नीक श्री योगेश्वरी देवीची विधिवत महापूजा केली. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. बुधवारी सकाळी मंदिरात पूर्णाहुती आणि होमहवन होऊन महापूजा झाली. देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर यांनी सपत्नीक योगेश्वरी देवीची विधिवत महापूजा केली. या महापूजेसाठी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त पृथ्वीराज साठे, ऍडव्होकेट शरद लोमटे यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते. गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता गुरुवारी विजयादशमीच्या निमित्ताने नियोजित मार्गाने योगेश्वरी देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. अष्टमीचे औचित्य साधून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणासाठी देवीला साकडे घातले. यावेळी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, गयाबाई कराड यांची उपस्थिती होती. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने पालकमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडीची सांगता भाजप आमदारांच्या उपस्थितीमध्ये झाली. यावेळी समारोप दौडीत आमदार देखील धावले. दरम्यान उपस्थितांना संभाजी भिडे यांनी व्यसनमुक्तीची शपथ देखील दिली. गेली 8 दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गा माता दौडीची आज दसऱ्याच्या दिवशी सांगता झाली. या सांगता दौडीच्या शुभारंभास भाजपाच्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी या समारोपात दौडीत हजारो धारकरी धावले. नवरात्रीच्या काळात दररोज पहाटे श्री शिवप्रतिष्ठानची दौड निघते. या दौडीला 35 वर्षांचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षीही 10 ऑक्टोबर पासून सांगलीसह संपूर्ण राज्यात श्री दुर्गा माता दौड सुरू होती. दसऱ्याच्या दिवशी या दौडीचा समारोप करण्यात आला. या समारोप दौडीस भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गावातील विविध भागातून सांगता दौड काढून शिवतीर्थावर दौडीचा समारोप करण्यात आला. या दौडीत संभाजी भिडे यांनी नवतरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत व्यसनमुक्तीची शपथही घेतली आहे. मघाही बोलले नाही मराठी शिल, तुमच्या आमच्या मराठी रक्ताचा मराठी मतीचा हा दुर्गुण नाही आहे. मराठ्यांच्या पायाशी निघालो, मराठ्यांच्या पायापर्यंत गेल्यानंतर थांबका एवढा निश्चय करून आपापसात न बोलता, तिकडे तिकडे न बघता, एकमेकांच्या खांद्यावरती हात न टाकता चाललं पाहिजे. जे काही सांगितलं जाते ते खड्या वाजत म्हणलं पाहिजे.
माझा विश्वास आहे की तुम्ही व्यवस्थित काम करा. माता भगिनींच्या पैकी सांगताना जरी सांगत असतो तरी सगळं घर त्यांच्याच गोष्टी आहे. जनशक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त करून आज दुर्गा माता देवळी सहभागी व्हावं अशी मी कळकळीची प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करा, सरसंघचालक मोहन भागवत यांचे सरकारला आव्हान. शिर्डीत पोलिसांकडून भाविकांची लूट, खुद्द गृहराज्य मंत्र्यांनी दिली कबुली, कारवाई केल्याचेही केले स्पष्ट. भारतीय संस्कृती पुढे पाश्चात्य पत्नी नतमस्तक, वर्ध्यात सहभागी झाली एका पूजेत. अपूर्वा यादवच्या हत्येचे गूढ उकलले. आणि चंद्रपुरात वाघिणीने दिला 5 बछड्यांना जन्म, व्याघ्र श्रीमंती पुन्हा अधोरेखित. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.